की जर आपल्याला जेवढी मदत या विद्यानिकेतन या संस्थेला करता येईल त्यासाठी आपण निश्चित करूया. समोरच्या बाजूला खेळलेला फटका मिडॉपला खेळाडू आहेत आणि पहिल्या बॉलवरती केलेला प्रहार. बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली ना, निलेश निगडे आणि त्यांच्या सोबतीला राहुल वाडकर ही प्रारंभिक जोडी आहे. षटक क्रमांक एक मनीष मांढरे यांच्या नावी पहिलं षटक आहे. बॅटची कडा, क्षेत्ररक्षक होते तिकडे फाय स्लीपला आणि त्यांना बीट करून बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झाला. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सरळ चार धावींसाठी येतोय तो पहिला चौकार. वेगाने आणि उसळणारा बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे येणार नाहीये. मनीष मांढरे राऊंड द विकेट गेलेले आहेत आणि राऊंड द विकेट जात असताना शरीरापासून थोडासा बॉल दूर ठेवला. वेगाने आणि उसळणारा बॉल आपण पाहिला असं विश्लेषण आपण बॉल क्रमांक तीनचं करूया. बॉल क्रमांक चार प्रगतीपथावरती येतोय. बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने जात आहेत. कॅच होईल का हाच प्रश्न. आणि काय कॅच पकडली आहे, धावती कॅच. हर्षवरे कुसगाव यांनी पकडलाय हा झेल. आणि क्षेत्ररक्षण करताना एखादा सामनावीर पुरस्कार मिळू शकतो हे तन्मय चौधरी यांनी काल दाखवलं. म्हणजे क्षेत्ररक्षणाचा दर्जा किती महत्वाचा आहे. फ्रेम मध्ये अक्षय फक्त बॅट्समन आणि बॉलर बहुतांशी येतात, परंतु क्षेत्ररक्षकाची वाहवा करणं तितकंच महत्वाचं आहे. कारण त्यांनाही मनोबल वाढवणं आपलं तितकंच काम आहे. कारण क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारला ना तर क्रिकेटचा स्तर निश्चित हा वाढला जाईल. बॉल या चेंडूकडे जाऊया. बॅटिंगसाठी आलेले आहेत आता विश्वनाथ दानवले वासवडे, आयकॉन खेळाडू आहेत आणि वासोळे गावचे परफेक्ट ऑलराऊंडर. तर समोरच्या बाजूला मांढरदेवचे परफेक्ट ऑलराऊंडर मनीष मांढरे. वेगाने आणि उसळणारा बॉल अंगाला भेटतोय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे नाहीये. आलाय तो निर्धाव बॉल. जिथे षटक क्रमांक पहिले जर आपण पाहिलं ना तर मनीष मांढरे यांनी फार चांगला हाताळलेला आहे. एक बॉल त्यांचा महागडा राहिला. बॅटिंग करताना निलेश निगडे यांनी एक चौकार खेळला परंतु मोठी इनिंग खेळू शकले नाही. पाठीमागच्या सामन्यांमध्ये जर आपण पाहिलं असेल ना तर मनीष मांढरे षटक क्रमांक दोन मध्ये आले होते. या सामन्यामध्ये वेगळ्या रणनीतीने हा संघ खेळतोय. पहिलं षटक मनीष मांढरे हाताळत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने पुन्हा एकदा हर्ष वरे बॉलची फेकी पुन्हा करतायत परंतु दोन धावा रोखू शकणार नाहीयेत. प्रथम बॅटिंग करत असताना टीम दत्तकृपा इलेव्हनने आतापर्यंत बनवलेले आहेत सहा धावा एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर टॉस जिंकला होता टीम एस बी कंपनीने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला आहे निर्णय. तुम्ही प्रीमियर लीग पाहताय कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग. या दोन नद्या आहेत वाई तालुक्यामध्ये आणि या दोन नद्यांची नावं या प्रीमियर लीगला आहे. त्याचबरोबर या ट्रॉफी या स्पर्धेच्या ट्रॉफीचं ज्यावेळेस अनावरण झालं ना तर त्या ट्रॉफीवरती ढोल्या गणपती अर्थात महागणपतीची प्रतिमा आहे. आणि वाईमध्ये जे कृष्णा नदीच्या तीरावरती जे 1762 साली जे मंदिर बांधलं ना त्या मंदिराची प्रतिकृती त्या ट्रॉफीवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जी ट्रॉफी आपण खेळाडू निवड आणि लिलाव प्रक्रियेमध्ये जिचं अनावरण केलं बॉलर तयार. वेगाने खेळण्याचा प्रयत्न या बॉलला होता. बॅट जोरकस फिरवली होती परंतु हा बॉल उजव्या स्त्रीच्या बाहेर होता. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे दत्तकृपा इलेव्हनला मिळेल. त्याचबरोबर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जेव्हा जेव्हा जातो त्यावेळेस गणरायाचं दर्शन होतं अर्थात ढोल्या गणपतीचं दर्शन होतं. तिकडे ती प्रतिमा आपल्याला प्रकृतीने पाहायला मिळते. म्हणजे वाईकरांना जो आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे ना त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया.
षटक क्रमांक 2 साठी प्रशांत आहेत, षटक क्रमांक 2 हाताळत आहेत प्रशांत जाधव परतवडी, ओव्हर नंबर 2 मध्ये आहेत। षटक क्रमांक 2 सांभाळत आहे स्ट्रायकर एंडला फलंदाज सय्यार, बॅक टू द बॉलर, फलंदाजांना मुभा दिली नाहीये परंतु नव्याने डावपेच फलंदाजांना आखावी लागतील। ज्या प्रकारे गोलंदाजी सुरू आहे ना, मुभा दिली नाहीये, फक्त एकदाच मुभा दिली चौकार खेळण्याची, त्यानंतर दोन गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी अप्रतिम आहे। दिशेवरचं नियंत्रण योग्य आहे, टप्प्यावरचा ताबा चांगला आहे। यावेळेला हवेत खेळण्याचा प्रयत्न, आकाशाला गवसनी घालणारा टोला, क्षेत्ररक्षक हर्षवरे बॉलच्या खाली, विकेटचं पतन, धक्का क्रमांक 2 दत्तकृपा 11 ला, आणि हा धक्का मोठा आहे। फलंदाज आउट होऊन माघारी जातील, विश्वनाथ दानवले बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला। तो तयार जे परतवडीचे आहेत, आतापर्यंत चांगलं षटक त्यांनी या ओव्हरमध्ये हाताळलेलं आहे, 4 बॉल हाताळले, अवघी 1 धाव त्यांनी खर्च केली आहे। नपितुली गोलंदाजी, काटकसरीची गोलंदाजी, परंतु आल्या पावली हा बॉल पाठवलाय समोरच्या बाजूला सीमारेषेच्या पलीकडे, बॅटने गेलाय, बॉल वरती वार, बॉल सीमा पार, येतोय नेत्रदीपक षटकार। त्यावेळेस आपण एक उल्लेख केला की हिटर आहेत, पहिल्या बॉलपासून त्यांना आक्रमण करणं पसंत आहे, आणि पहा पहिल्याच बॉलवरती गणेश कारंडे चिखली यांनी केलेलं आक्रमण, आणि जिथे प्रशांत जाधव यांनी काटकसरीची गोलंदाजी केली होती ना, तिथे त्यांनी महागडा बॉल टाकलाय। खोलवर टप्प्याचा बॉल, आता टप्पा बदलला, दिशाही बदलली, दिशा होती डाव्या स्टीवरची आणि टप्पा होता यॉर्कर, असा उल्लेख करूया। 2 षटकांचा खेळ संपला, 2 षटका अखेरीस, जाऊ संख्या आहे 13 धावा 2 गडी बाद। प्रथम बॅटिंग करताना दत्तकृपा 11, चला काही करा, 2 षटकांचा खेळ बाकी आहे। त्याचबरोबर सतीश सनस आपण या, आपल्याला सामनावीराचा पुरस्कार आहे तो आपण स्वीकारावा ही विनंती आहे। ओव्हर नंबर 3 कडे आपण वळूया, तुषार मांढरे सोमेश्वर वाडी ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहे, स्वतः संघनायक, षटक क्रमांक 3 सांभाळतील, बॉलर तयार। यावेळेला हा फटका सी कॉर्नरला खेळताय, चित्ररक्षक होते बनतील, प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल, दर्शक सरळ 4 धावांसाठी सीमारेषा तोडतोय। वैगाव यांच्या बॅट मधून आलेला आहे हा चौकार, आणि निश्चित एका वाकरामध्ये त्यांचा खेळ नेहमीच बहरलेला आहे। एका बाजूला तुषार तयार, खोलवर टप्प्याचा बॉल, ओव्हर द बॉलर हेड, समोरच्या बाजूला मिनी हेलिकॉप्टर, बॉलची फेकी आणि त्यानंतर मिळालेली एक सिंगल धाव। आता स्ट्राईक वरती गणेश कारंडे, दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे, मोठ्या फटक्यांचं धाडस करायला सुरुवात केलेली आहे। आक्रमण हा सर्वोत्तम पर्याय एखाद्या क्षेत्रामधला असू शकतो, बॉलर तयार। कमी गतीचा बॉल टाकलाय, वळवलाय डाव्या बाजूला, क्षेत्ररक्षक 2 त्यांच्यामध्ये होती मोठी दरी, आणि या दरीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी आलाय चौकार।
परिणामांची जाणीव लक्षात ठेवून दोन्ही संघांना खेळ करावा लागेल. परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाते, परंतु परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. त्यामुळे जीवन असो किंवा क्रिकेट, परिणामांची जाणीव ही तुम्हाला ठेवावीच लागते. बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. बॉलची फेकी होईल. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करताना टीम दत्तकृपा इलेवन. धावांचा वेग वाढवावा लागेल. बॉल हवेत आहे. लांबी थोडीशी कमी पडली आहे. झेल होईल का? हो झाली आहे. पुन्हा एकदा हरीश वरे तिसरा झेल आजच्या दिवसातला पकडलेला आहे. थँक्यू. आपण मुख्य व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान देतोय सतीश सनस. आपण या आपल्याला आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा सन्मान या ठिकाणी देतोय. शिवसेना महिला अध्यक्ष सरोजताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते हा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान दिला जातोय. सतीश सनस आपल्याला विनंती केली जाते मुख्य व्यासपीठावरती या. एक षटक हाताळलं, फक्त आणि फक्त तीन धावा खर्च केल्या आणि एक विकेट प्राप्त केली. मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती देतोय. शिवसेना महिला अध्यक्ष सरोजताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान सतीश सनस यांना देतोय. धन्यवाद. थँक्यू. आता नवनाथ वाशिवले वाशिवली गावचे आहेत. एक चांगले खेळाडू, एक चांगले फलंदाज. बॉल हवेत खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरला संरक्षणासाठी खेळाडू जातील. तोपर्यंत बॉल सीमारेषा तोडतोय. चार धावींसाठी आल्या आल्या नवनाथ वाशिवले आक्रमक झालेत. खेळलाय चौकार. या संघ मालक्यांच्या योद्ध्यामध्ये रंगलेला हा एक रोमांचक थरार. बॉलर तयार. ओव्हर नंबर चार. यावेळेला वेळेची अचूकता नाहीये. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल निसटलीये. या अंतिम षटकामध्ये एखाद्या खेळाडूला जीवनदान देणं किती महागडं ठरू शकतं. या झेलचा उपद्रव काय पाहायला मिळेल, कारण झेल निसटलेला आहे. राहुल वाडकर यांचा, ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आता नवनाथ वाशिवले बॅटिंग साठी तयार. एक चौकार त्यांनी खेळलाय. षटक क्रमांक चार राहुल वानखेडे यांच्या नावावरती आहे, जे मांडरदेवचे आहेत. आणि त्यांनी टिपली आहे ही विकेट. आणखीन एक धक्का दत्तकृपा इलेव्हनला. धक्का क्रमांक चार. दोन बॉलचा खेळ संपलेला आहे आणि या दोन बॉलच्या पाठीमागे राहुल वानखेडे यांनी विकेट टिपलेली आहे. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक सहा वरती जतीन वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. कुठपर्यंत जीवन वाडकर, माफ करा, बॅटिंगसाठी आलेले आहेत. खोलवर पद्धतीचा बॉल जीवन वाडकर यांनी खेळलाय. सी कॉर्नरला अडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक चांगलं क्षेत्ररक्षण. आज मात्र क्षेत्ररक्षण करताना प्रेक्षकांची मनं हर्ष वरे जिंकतायत. बॉलर तयार राहुल. खोलवर पद्धतीचा बॉल
त्या बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव बाईच्या माध्यमातून पंच कळवत आहेत. धावसंख्या थोडीशी उभारी घेते, चार बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32 जवळ आणि शेवटचे दोन बॉल शिल्लक टार्गेट सेट करण्यासाठी आणि पुढील टॉस. फटका जबरदस्त आहे बॉल सीमारेषेच्या पलीकडे. राहुल वाडकर वैगाव यांच्या बॅट मधून एक मोठा धमाका झालाय. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया आपण पाहूया. फटका धमाकेदार होता, बॅटची स्विंग अप प्रतिम, ताकदीचा चांगला वापर, बॉल लॉंग अप सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावींसाठी. फटका आहे मोठा, वाढताय धावफलक. थँक यू. थँक यू सो मच. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगतम स्वागतम सुस्वागतम शिवसेनेचे उपनेते आदरणीय सन्माननीय विजय नाटासाहेब या ठिकाणी उपस्थित राहतात मंचावरती. मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. शिवसेना उपनेते आदरणीय सन्माननीय विजय नाटासाहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांच्याबरोबर सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत. विनंती असेल अगदी 2 मिनिटांसाठी आपण मॅच थांबवा. आपल्या मुख्य व्यासपीठावरती बरेच पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेनेचे उपनेते आदरणीय सन्माननीय विजय नाटासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेचे आलेले सर्व पदाधिकारी, त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत. कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 आहे, आपण स्पर्धा पाहताय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थाने संपूर्ण सातारा जिल्हा आणि एक वाई तालुक्यातील नामांकित लोकप्रिय समाजसेवक आदरणीय दर्शनदादा भनगे साहेब यांच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन या ठिकाणी उपस्थित मान्यवर शिवसेनेचे उपनेते आदरणीय सन्माननीय विजयजी नाटासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मंचावरती मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सर्व संघांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर या, ही विनंती आहे. सर्व संघ आपण थोडंसं एक 5 ते 10 मिनिटं आपण सहकार्य करा. सर्व संघांना आपण विनंती करत आहोत की आपण व्यासपीठासमोर या, अशी विनंती आहे. सर्व संघांना विनंती आहे जे खेळाडू डगआउट बॉक्समध्ये बसलेले आहेत आणि मैदानाच्या इतर परिसरामध्ये बसलेले आहेत, त्या सर्व संघातील खेळाडूंना, क्रीडाप्रेमींना, प्रेक्षकांना ही विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर या, ही विनंती आहे. तर सर्व खेळाडूंना विनंती करतो अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर या. प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग वाई तालुक्यातील ही नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा संपूर्ण सातारा जिल्हा नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईचं लक्ष या प्रीमियर लीगकडे लागले आणि या प्रीमियर लीगसाठी अगदी वेळात वेळ काढून आमच्या मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने शिवसेनेचे उपनेते आदरणीय सन्माननीय विजयजी नाटासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अकोशी गावातून जो प्रवास सुरू झाला वाशीपर्यंत आला आणि वाशीच्या परिसरामध्ये या मुंबईच्या परिसरामध्ये समाजसेवेचं व्रत आपल्या हाती घेतलं आणि या समाजसेवेमध्ये एक चांगलं काम करत असताना आज त्यांचा पक्ष प्रवेश
शिवसेना शिंदे गट या पक्षामध्ये आपण करत आहोत आणि त्यासाठी ही सर्व मंडळी इकडे उपस्थित आहेत, त्यांचं पुनः एकदा सहर्ष सहर्ष स्वागत। त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी आज या ठिकाणी शिवसेना उपनेते राज्यमंत्री सन्माननीय विजयजी नाटासाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबत जिल्हा संघटक सन्माननीय सरोजताई पाटील, गव्हाणे मॅडम, चिवे मॅडम, उपजिल्हा प्रमुख सन्माननीय मिलिंद सूर्यराव, दिलीप घोडेकर, आतिश घोरत, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सजदेसाहेब, या सर्वांचं या ठिकाणी रामाशेठ वाघमारे, सर्व महिला पदाधिकारी, कमलेश वर्मा, आपला शिरीष पाटील, उपजिल्हाप्रमुख सिंग, कृष्णा सावंत, रामचंद्र पाटील, सर्व महिला पदाधिकारी, श्याम कार्यकर कार्यतत्पर, कुक्षेचे कार्यसम्राट पदाधिकारी श्याम म्हात्रे, संजय भोसले, विजय शिंदे, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सचिन कांबळे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। आज या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट आहे की आपले परिवहन समिति सदस्य शिवसेना उबाटा गटाचे विभाग प्रमुख दर्शन भनगे आज शिवसेना उपनेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व विजय नाटासाहेब यांच्यावर प्रेम करतात आणि ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत, त्यांचं शिवसेना परिवाराकडून हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत। मी विनंती करतो नाटासाहेबांना की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। थोरात साहेब वाघमारे साहेब यांचं पण या ठिकाणी हार्दिक स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद नाटासाहेब। या ठिकाणी दर्शन भनगे यांचा, संजय भोसले गमचे कुठेत, तसेच शिवसेना उबाटा गटाचे उपविभाग प्रमुख मनोज मेहर यांचं पण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे, विजय मेहर, तसंच दर्शनभर त्याचे सर्व शिवसेना पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करणार आहेत। मी सन्माननीय विजयजी नाटासाहेब यांना विनंती करतो की शिवसेना उबाटा गटाचे विभाग प्रमुख दर्शन भनगे यांचं शिवसेनेमध्ये तुमचा आशीर्वाद घेऊन प्रवेश करायचा आहे। दर्शन भनगे यांचा प्रवेश शिवसेना परिवारामध्ये होत आहे, त्यांचं हार्दिक स्वागत।
थांब नियुक्ती करण्यात येत आहे। दर्शन भरगे यांना उपसर्प म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपनेते विजयजी नाटा चौगुले दर्शन भरगे यांना शुभेच्छा। त्यानंतर वाशी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून सन्माननीय विजय मेहर यांची आज नाटा साहेब यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात येत आहे। या दोन्ही पदाधिकाऱ्यांना व त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांना शिवसेना परिवाराकडून शुभेच्छा। गणेश सणस यांना शिवसेना उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती होत आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा, धन्यवाद। हॅलो, आताच शिवसेना परिवारामध्ये आपल्या शिवसेनेचे उपनेते सन्माननीय विजयजी नाहटा साहेब यांच्या हस्ते देखील आज या ठिकाणी पक्षप्रवेश झाला, नियुक्त्या या ठिकाणी झाल्यात। सर्वांना शिवसैनिकांना माझी विनंती आहे, या ठिकाणी जोरदार घोषणा आपण या ठिकाणी द्यायची आहे। हिंदुहृदय सम्राट सरसेनापती महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, अरे शिवसेना, महाराष्ट्राची अस्मिता आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचा, अरे ही ताकद कुणाची। आज या ठिकाणी नवी मुंबईचं अभ्यासू नेतृत्व आदरणीय विजयजी नाहटा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दर्शनजी बंगणे साहेब असतील, मेहर साहेब असेल, यांचा देखील आज या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी जाहीर झालेला आहे। त्याच पद्धतीने त्यांना नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी दिलीपजी घोडेकर साहेब असतील, विजयजी माने साहेब असतील, सर्वच असंख्य या ठिकाणी पदाधिकारी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। यानंतर शिवसेनेचे या ठिकाणी सन्माननीय विजयजी नाटा साहेबांच्या हस्ते आजचा हा सुंदर पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे। मी सर्वांना, सर्व पदाधिकाऱ्यांना विजयजी नाटा साहेबांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करायचं आहे। का साहेबांची ताकद नवी मुंबईमध्ये पाहायला भेटती, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी उत्सवाने आणि ताकदीने शिवसेनेची जी भगवी पताका आहे ती पताका खांद्यावर घेऊन आपण या मायबाप जनतेची अहोरात्र कष्ट करण्याची ताकद साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असते। मी या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर उभं राहायचं आहे। या ठिकाणी आपल्या शिवसेनेची ताकद सन्माननीय विजयजी नाटा साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। दर्शनदादा बंगणे साहेब यांच्या हस्ते आज आपण या ठिकाणी सत्कार करतोय विजयजी नाटा साहेब यांचा। शाल व शाल घ्यायची पुढे। छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, अरे शिवसेना। आता जो पक्षप्रवेश या ठिकाणी झालाय त्या सर्व शिवसैनिकांना विनंती करतो, या ठिकाणी सुंदर हा फोटोचा क्षण आपल्याला या ठिकाणी भेटतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरात या पदाधिकाऱ्यांसाठी सहर्ष स्वागत करायचं यांचं। या ठिकाणी स्वप्नील लिंबाळकर यांना पण शिवसेना शाखा प्रमुखपदी सन्माननीय उपनेते विजयजी नाटा साहेब त्यांना शुभेच्छा देत आहे।
या सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा। पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे, कृपया या ठिकाणी आपल्या पक्षाचे उपनेते सन्माननीय विजयजी नाहटा साहेब या ठिकाणी बाईट देतील। एक मिनट, व्यापारी संघटनेचे सजदे साहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी सन्माननीय विजयजी नाहटा साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफळ देऊन स्वागत करत आहेत। ते गुच्छ घ्या, देतो ना, चला या पुढे या सगळे चला। सन्माननीय विजयजी नाहटा साहेब यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत व्यापारी संघटनेच्या वतीने। धन्यवाद। चलो सनस फूड्स कॅप्टन आणि मॉन्स्टर इलेव्हन कॅप्टन आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठाच्या बाजूला या। सनस फूड्स विद्यानिकेतन वॉरियर्स टीम Thank you.
हॅलो साहेब एक मिनिट या ठिकाणी या ठिकाणी महिलांना विनंती आपण पुढे यायचे सरोजताईंचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा तर पुढील महत्त्वपूर्ण टॉस आहे आणि मी कॅप्टनना आमंत्रित करतोय टीम श्री दत्तकृपा इलेवन आणि टीम चिंतामणी इलेवन ना त्यांचाच आहे ना नाही नाही कोणाकोणाचा अर्णव स्पोर्ट आणि चिंतामणी काय झालं या मॅच मध्ये मॉन्स्टर इलेवन स्पोर्ट विद्यानिकेतन वॉरियर्स करतोय एका बाजूला टीम असेल चिंतामणी इलेवन आणि एका बाजूला अर्णव स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की आपण टॉस कबाबच्या व्यासपीठामध्ये या पहा या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली शिवसेनेचे उपनेते आदरणीय सन्माननीय विजय नहाटा साहेब आणि त्यांची संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत
थैंक यू सो मच। अपन टॉस करतोय आदरणीय सन्माननीय शिवसेनेचे उपनेते विजयजी नाहटा साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करतोय। एका बाजूला टीम आहे अर्णव स्पोर्ट्स चिंतामणी 11। कॉल कोण देईल? यस अर्णव स्पोर्ट्स कडून कॉल दिला जाईल। स्विंग द कॉइन, काटा इज द कॉल आणि काटा आहे। यस टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय। दादा आपल्याकडे जाईन, क्रिकेट आहे आणि आपण क्रिकेट पाहता, हे वाईचं क्रिकेट आहे, सातारा जिल्ह्याचं क्रिकेट आहे। क्रिकेट विषयी दोन शब्द तुमच्याकडून। दर्शन बनगे आणि त्याच्या सहकार्यांनी या ठिकाणी अतिशय भव्य प्रमाणामध्ये क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं, त्याच्याबद्दल संपूर्ण टीमचं, दर्शनचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार मोठी बक्षिसं, म्हणजे मला वाटतं 1,11,55,000 मोटरसायकल, टी व्ही, चेन, अजून काय काय माहीत नाही, अशी बक्षिसं ठेवलेली आहेत। चांगल्या चांगल्या टीम्स या ठिकाणी आलेल्या आहेत। लोकांना आनंद देण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही करता आहात। आणि खरा शिवसैनिक कसा असतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दर्शन आहे। खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी मी देतो। थँक्यू सो मच। आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार। सातारा जिल्ह्याची सुपुत्र आणि साताऱ्याची जिल्ह्याची आन बान शान आणि सातारा जिल्ह्याचे स्वाभिमान, महाराष्ट्राचे कार्यकुशल मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची संपूर्ण टीम या ठिकाणी या व्यासपीठावरती आली, त्याबद्दल कृष्णा कमंडलो प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आणि मनापासून आपलं आभार। जाऊया कॉम बॉक्स मध्ये, जिथे मात्र निलेश मर्डेकर सर यांचा आवाज आपण ऐकूया। धन्यवाद। सहा बॉल 23 ची गरज असताना हा बॉल टाकलेला आहे, छोट्या उसळीचा बॉल वळवण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने केला, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे। आता 5 बॉल 22 धावांची गरज आहे SB कंपनीला। दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत। बॅटिंग करताना जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ना, राहुल वानखेडे आणि शशी चौधरी, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। षटक क्रमांक 5-4, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने जात आहेत। एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न फसला, एक धाव पूर्ण, आता बनवायचे आहेत 21, येणारे बॉल 4 बॉल आणि बनवायचे आहेत धावा 21। या प्रकारचं धावसंख्येचं गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे आणि बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला राहुल वानखेडे, जे मांढरदेवचे आहेत, आणि षटक क्रमांक 4 अनिल ढवळे यांच्या नावी आहे। फटका जबरदस्त आहे, डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, सडक पे बेधडक, तडक फडक कडक षटकार। जीतूंगा मैं खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूठे पर हिम्मत ना टूटे, इतना मजबूत इरादा करो। 3 बॉल 15 ची गरज, कमी गति ने हाताळलेला बॉल, क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतात बॉल वरती, बॉल ची फेकी स्ट्राइकर एंडला, गडबड झाली आहे बॉल पकडताना। एका धावेचं रूपांतर दुहेरी मध्ये होईल का? तिसऱ्या पंचांकडे पाठवलेला निर्णय आहे रनआउट साठी।
जर रनआउट नसतील तर दोन धावा आणि जर रनआउट असतील तर एक धावा, म्हणजे प्रत्यक्षात दोन बॉलच्या पाठीमागे किती बनवायचे आहेत एस बी कंपनीला याची आपण चर्चा करूया. पडताळणी केली जाईल आणि फलंदाज आपण चर्चा करूया आउट आहेत की नॉट आउट आहेत याची पडताळणी तिसरे पंच करत आहेत. फलंदाज आउट आहेत म्हणजे एकच धाव. एस बी कंपनीला निर्णायक क्षणी धक्का लागला आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहे दोन धावा बनवायचे आहेत 14 दोन 14 असं गुणोत्तर आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. सामना तुम्ही पाहत आहात दत्तकृपा 11 विपक्ष एस बी कंपनी असा सामना आहे. टॉस जिंकला होता एस बी कंपनी या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय. आमंत्रित केलं होतं दत्तकृपा 11 बॅटिंगसाठी. बॅटिंग करताना 44 धावा उभारल्या. 45 धावांचं लक्ष एस बी कंपनी समोर ठेवलं आणि त्याचा पाठलाग करताना आता दोन बॉल 14 गरज आहे असं विश्लेषण आपण या सामन्याचं करूया. आणि या अंतिम दोन बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आलेले आहेत तुषार मांढरे सोमेश्वर वाडी स्वतः संघनायक. खोलवर पद्धतीचा बॉल कार्पेटचा फटका सिंगल धाव म्हणजे इथून पुढे बनवायचे आहेत 13 एक बॉल 13. जो संघ प्रयत्नवादी होता त्या संघाला आता नशीबवादी व्हावं लागेल. काही खराब बॉल येतील का आणि सामना आम्हाला जिवंत होईल का याच आशेवरती आता एस बी कंपनी. एका बाजूला एक बॉल 13 गरज आहे. सामना कंट्रोल केलाय दत्तकृपा 11 ने. कमी धावसंख्येचे सामने रंगतात त्याचं ज्वलंत उदाहरण. आणि अंतिम बॉलची औपचारिकता इथे समाप्त होतीये. आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पराभवातला अंतर कमी करणारा स्ट्रोक एस बी कंपनीकडून आलाय. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. चला अर्णव स्पोर्ट्स आणि चिंतामणी आपल्याला विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपल्याला वेळ वाचवायचा आहे. चला टीम अर्णव स्पोर्ट्स आणि टीम चिंतामणी. अर्णव स्पोर्ट्स आपण टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्रक्षणाचा रचना क्षेत्ररक्षण स्वीकारले राहुल वाडकर वैगाव 7 बॉल 21 धावा. मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आम्ही देतोय राहुल वाडकर वैगाव. आपण या राहुलजी बनगे आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला टीमच्या टीमला विनंती असेल अर्णव स्पोर्ट्स आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे.